मानवी हक्क पर्यावरण दहशतवाद याविषयी आपण पाहिलं आणि आंतरराष्ट्रीय समस्या याच्यामध्ये निर्वासितांचे प्रश्न ही सुद्धा पूर्ण जगाला भेडसावणारी एक गंभीर समस्या आहे इच्छा नसताना व जबरदस्तीने आपला देश सोडावा लागणे व दुसऱ्या दुसऱ्या देशामध्ये आश्रय मिळवणे याला या लोकांना निर्वासित अशी म्हणतात ज्यावेळेला भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली एकोणीसशे सत्तेचाळीसला चौदा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट भारत आणि पाकिस्तान हे नवीन देश निर्माण झाले तर त्यावेळेला बरेचसे पाकिस्तानातून भारतामध्ये आले काही विशिष्ट वंश धर्म असलेल्या लोकांचा छळ होणे किंवा त्यांना हुलकावून देणे युद्ध किंवा आपत्तीमुळे आपल्या देशाचा त्याग करण्यास भाग पडणे अशा लोकांना निर्वासित म्हणतात जर्मनमध्ये जुही लोक एकोणावीसशे एकाहत्तरमध्ये पूर्व पाकिस्तानातील जनता इराक सिरिया असे उदाहरणं सांगता येतील तर निर्वासित लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं ते ज्या राष्ट्रामध्ये जातात राहतात त्यांना त्या राष्ट्रामध्ये त्या ठिकाणची भाषा त्या ठिकाणी निवासाची व्यवस्था त्या ठिकाणी रोजगार शोधणे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या देशामध्ये त्या भागामध्ये त्यांना ते लोक स्वीकारतील असं नाही तर अशा अनेक अडचणींना त्यांना सामना करावा लागतो आणि अशा या निर्वासित लोकांसाठी संयुक्त संघटना म्हणजे जागतिक स्तरावर या निर्वासिताचा कश प्रश्न कसा मिटेल यासाठी प्रयत्न चालू आहेत तर आंतरराष्ट्रीय स्तरावर एकोणावीसशे एक्कावन्न साली काही तरतुदी करण्यात आल्या आणि त्यामुळे त्या निर्वासित लोकांचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत झाली म्हणजे ज्या देशामध्ये हे निर्वासित लोकं गेलेले असतील तर त्या लोकांना आपण बडजबरीने आकलू शकत नाही असं कायद्याचं बंधन आलं मानवी हक्काची जोपासना व त्यांचं संवर्धन सर्व राष्ट्रांनी केल्यास अन्याय शोषण व हिंसाचार कमी होईल लोकांचा विकास साधता येईल पर्यावरण संरक्षण व वा दहशतवादाचं संपूर्ण निर्माण केल्यास मानवी हक्क अधिक प्रभावीपणे अंमलात येईल निरक्षितांचे प्रश्न याबाबत सर्व राष्ट्रांनी एकत्र एक येणे सहकार्य वाढवणे आणि ठोस कृती करणे व प्रत्यक्षात बळ घडून आणणे इत्यादी प्रयत्न केले पाहिजेत तर आंतरराष्ट्रीय समस्या सुटतील आणि त्यांची तीव्रता कमी होईल तर आंतरराष्ट्रीय समस्यामध्ये दहशतवाद पर्यावरण मानवी हक्क आणि निरक्षे प्रश्न आपण याबाबत या, या ठिकाणी सविस्तर माहिती पाहिलेली आहे तरी आपण एक जबाबदार नागरिक म्हणून आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि ते आपलं कर्तव्य आहे